आयुष्यात योग्य निर्णय घेणे हे खूप महत्त्वाचे असते, पण कधी कधी ते निर्णय चुकतात. अशा वेळेस हताश होऊ नका, कारण चुकीचा निर्णय तुमचा अनुभव वाढवतो आणि हाच अनुभव पुढचे बरोबर निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करतो. तर ह्या आजच्या सुविचारासोबतच मी एक पुणेकर तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. आज सकाळी मी निगडीवरून खडकीकडे निघालोय आणि जी आजची सायकल सफर आहे ती एक ऐतिहासिक सायकल सफर असणार आहे. आज आपल्याबरोबर सायकल राईडमध्ये अभिजीत माझ्याबरोबर असणार आहे आणि तुम्हाला भेटेल नाशिक फाट्यावरती. तर नाशिक फाट्यावरून आम्ही दोघं एकत्र खडकीकडे निघणार आहोत. मुंबई पुणे हायवेला मेट्रो ट्रेनचं काम चालू असल्यामुळे रस्त्यात थोडं ट्रॅफिक जॅम असतं. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आपल्या वाहनाच्या वेगावरती थोडी मर्यादा ठेवा, जेणेकरून आपल्याला छोटे मोठे अपघात टाळता येतील. मी सांगितल्याप्रमाणे अभिजीत नाशिक फाट्याला येऊन थांबला होता आणि या ठिकाणून आम्ही एकत्र सायकलिंग चालू केलं. भारतामध्ये दरवर्षी एक सर्वे कंडक्ट केला जातो आणि त्यामध्ये भारतातील आनंदी शहराची निवड केली जाते आणि त्या शहरांच्या यादीमध्ये आपल्या पुण्याचा 12वा नंबर लागतो. मी सांगितलेली ही आकडेवारी कुठल्या वर्षाची आहे ते खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गप्पा मारत मारत आपण खडकीपर्यंत पोहोचलो. खडकीमधलं मेथोडिस्ट चर्च क्रॉस केल्यानंतर आपण होळकर बीचपर्यंत पोहोचतो आणि लक्षात ठेवा की उजव्या हाताला आपल्याला ब्रिजच्या खालून वळण घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये ऐतिहासिक काय आहे, तर आपण चाललो आहोत खडकी वॉर मेमोरियलला. या ठिकाणाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय सैनिकांनी प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्धामध्ये जे आपलं योगदान दिलं होतं त्यांची आठवण म्हणून हे वॉर मेमोरियल उभं करण्यात आलं आहे. आणखीन सांगायचं झालं तर जे पहिलं विश्वयुद्ध झालं होतं सन 1914 ते 1918 दरम्यान, तेव्हा आपल्या भारताकडून जवळपास 15 लाख, तर द्वितीय विश्वयुद्धामध्ये 1939 ते 1985 दरम्यान 25 लाख सैनिकांनी आपलं योगदान दिलं होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोनही विश्वयुद्धामध्ये आपली भारतीय सेना ही जगातील दुसरी सगळ्यात मोठी सेना होती. ब्रिटिश फील्ड मार्शल सर क्लॉड ऑकिनलेक यांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की जर भारतीय सेना नसली असती तर इंग्रजांना पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये पुढे येणं अशक्य होतं. यावरून तुम्हाला लक्षात येईलच की आपल्या भारतीय सेनेचा जो इतिहास आहे तो किती मोठा आणि महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय सेनेला एक मानाचा मुजरा. खडकी वॉर मेमोरियल वरून आम्ही पुढे निघालो ते गुडलक कॅफेकडे. या ठिकाणी आमचे सायकल प्रेमी मित्र त्यांना आपण भेटणार आहोत. आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण सायकल लेनमध्ये अशी टू व्हीलर चालवणारे भेटतातच. सायकलिंगचा विषय निघाला आहे तर एक विचारतोच. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सायकलिंगसाठी काही वयाची मर्यादा असते का? तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनीच पहा. या काकांचं वय जवळपास 75 असेल आणि ते विदाऊट गेअर एक जुनी सायकल घेऊन संचेटी समोरील जो नवीन ब्रिज झालाय तो आरामात चढतायत. अजून इन्स्पिरेशन काय हवंय? इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. जंगली महाराज रोडला आल्यावरती जी एक मनाला शांती आणि एक आनंद मिळतो तो फक्त एक खरा पुणेकरच जाणू शकतो. जंगली महाराज यांचं मंदिर
पांचाली हॉटेल, मॉडर्न हायस्कूल, त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, डेक्कन जिमखाना, अप्रतिम लहानपणीचे दिवस. पुढे गरवारे ब्रिजवरून उजव्या हाताला वळल्यानंतर जो सगळ्यात पहिला सिग्नल लागतो त्या सिग्नललाच डाव्या बाजूला आहे ते गुडलक कॅफे. गुडलक कॅफेला पोहोचल्यावरती आमचे मित्र अविनाश पाटील यांना फोन केला आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये ते आले. आल्यानंतर मग चहा आणि बनमस्का याचबरोबर आमच्या गप्पाही रंगल्या. एक आठवण म्हणून त्या ठिकाणी आम्ही थोडे पिक्चर्स क्लिक केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला. फर्ग्युसन कॉलेज रोडवरून आम्ही पुढे केबी जोशी रोडकडे निघालो. केबी जोशी रोड पुढे मुंबई पुणे हायवेला टच करतो. आजचा हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आभारी आहे. मी अशी आशा करतो की तुम्हाला ही आजची ऐतिहासिक सायकल सफर नक्कीच आवडली असेल. सांगण्यासाठी अजून भरपूर काही आहे पण प्रत्येकाचा वेळ लक्षात घेता हे शक्य नाही होत. हरकत नाही, आम्ही तिघे अभिजित, अविनाश आणि मी लवकरच आणखी एक निसर्गरम्य सायकल सफर तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहोत, तर तयार राहा. तोपर्यंत आनंदी आणि हेल्दी रहा हीच सदिच्छा. धन्यवाद.